त्यामुळे अत्यंत वेगानेही तो चालवत होता. त्याच्या घरापासून कंप्लीट सीसीटीव्हीचं जे नेटवर्क आहे ते त्या ठिकाणी जप्त झालेलं आहे. तो पहिले ज्या बारमध्ये बसला जिथे दारू प्यायला त्याचं सीसीटीव्ही फुटेज ते जप्त केलेलं आहे. त्या सीसीटीव्ही फुटेज सोबत त्यांनी दिलेलं बिल जप्त केलेलं आहे. तो दुसऱ्या बारमध्ये जिथे बसला त्याचं सीसीटीव्ही फुटेज हे जप्त केलेलं आहे. त्यामुळे लीगल आणि टेक्निकल एव्हिडन्समध्ये आता कुठेही एव्हिडन्सची कमतरता नाहीये. हा सगळा एव्हिडन्स त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्या वडिलांवर कारवाई करण्यात आलेली आहे. कारण वडिलांनी त्या ठिकाणी ज्युएनाईल जस्टिस ऍक्ट अनुसार आपला मुलगा ऍडल्ट नाही हे माहिती असताना देखील त्याला गाडी चालवायला देणं हा गुन्हा आहे म्हणून त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. जे बारचे त्या ठिकाणी मॅनेजर आहेत सगळे त्यांच्यावर त्यांनी तपासणी न करता त्याला लिकर सर्व्ह केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्या सगळ्यांना अटक त्या ठिकाणी झालेली आहे. आणि याच्यासोबत त्याचे जे आजोबा आहे त्यांनी त्या ड्रायव्हरला तू हे अंगावर घे, ड्रायव्हर गेला होता की मी चालवत होतो पण पोलिसांनी ते मान्य केलं नाही. पोलिसांनी सांगितलं आमच्या इनफ एव्हिडन्स आहे की हाच चालवत होता. त्यानंतर त्या ड्रायव्हरला एक दिवस त्या आजोबांनी आपल्या घरामध्ये कोंडून ठेवलं आणि त्याला सांगितलं की तूच हे अंगावर घेतलं पाहिजे पण त्यांनी ते काही शेवटी मान्य केलं नाही. त्यामुळे वडील आणि आजोबा या दोघांवर किडनॅपिंगची केस लावलेली आहे. अजूनही ते त्या ठिकाणी अरेस्टेड आहे. आणि या संदर्भात जे काही पोलीसचे अधिकारी आहेत, कारण याच्यामध्ये पोलिसांची चूक कुठे आहे, पहिली चूक ही आहे की ज्यावेळी त्याला 3 वाजता त्या ठिकाणी आणलं त्यावेळी त्याला मेडिकलला लगेच पाठवायला पाहिजे होतं, ते 8:30 वाजता त्यांनी पाठवलेलं आहे. त्यामुळे दुसरं अशा प्रकारचा गुन्हा घडला. नॉर्मली ॲक्सिडेंटमध्ये 304A लावतात, तो 304A लावला पण त्यांनी पहिले वरिष्ठांना कळवायला हवं होतं पण ते वरिष्ठांना त्यांनी कळवलेलं नाही. वरिष्ठांनी आल्यानंतर तो 304A चा 304 केलेला आहे आणि तो त्याच वेळी केलेला आहे. याचा सगळा रेकॉर्ड हा केस डायरीमध्ये आहे आणि म्हणून आपली ड्युटी नीट केली नाही या आधारावर त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेलं आहे. यासोबत तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला त्या प्रश्नामध्ये जवळपास पुण्याच्या भागामध्ये 70 पब्सवर कारवाई केलेली आहे ज्यांनी लायसन्सच्या अटी शर्ती त्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात अटी शर्तींचं उल्लंघन केलं आहे. अशा 70 पब्सचे लायसन्सेस हे त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत. आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही अटी आहेत त्या ठिकाणी आता ज्यांचे लायसन्सेस आहेत तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड कॅमेरेज लावले आहेत. त्याची सुरुवात झालेली आहे, बऱ्याच ठिकाणी आता लागले आहेत. कंपल्सरी केलं आहे की ज्यातनं त्यांनी किती वाजता बंद केलं, त्यांनी सर्व करताना त्याचं जे काही वय आहे ते तपासलं की नाही, या सगळ्या गोष्टी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपासल्या जात आहेत. आणि एंट्री देताना देखील एंट्रीवर त्याचं वय काय आहे याचा प्रूफ तपासण्याचे त्या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे. आणि हे सांगण्यात आलंय की समजा उद्या एंट्री दिली गेली आणि वय तपासलेलं नाही असं जर लक्षात आलं तर त्याची कारवाई लायसन्स रद्द करण्यामध्ये होईल आणि फौजदारी गुन्हा देखील दाखल होईल. अशा प्रकारच्या उपाययोजना देखील या ठिकाणी केल्या. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.